शिवसंपर्क अभियान प्रभाग क्रमांक 5 ची बैठक अपूर्वा कॉम्प्लेक्स पाळे इथं आयोजित करण्यात आली होती. शिवसेना संपर्क अभियान प्रभाग क्रमांक 5 ची बैठक अपूर्वा कॉम्प्लेक्स बाळे कॉर्नर इथं शिवसेना विभाग प्रमुख सुरेश जगताप, वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा समन्वयक अतुल भंवर यांनी आयोजित केली होती. या बैठकीला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, शहर प्रमुख तथा नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांनी मार्गदर्शन केलं. या शिवसंपर्क अभियानात शिवसैनिकांचे सभासद नोंदणी फॉर्म भरून घेण्यात आले. याप्रसंगी अतुल भंवर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. सुरेश जगताप यांनीही आपले विचार मांडले. जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांनी शिवसेना प्रभाग 5 ची विशेष अशी वेगळी ओळख शिवसैनिकांना सांगितली. या बैठकीला माजी नगरसेवक श्रावण भंवर, विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख लहू गायकवाड, विजय पुकाळे, रविकांत गायकवाड, स्वाती रूपनर, मीनाक्षी गवळी, सातपुते, विजय मोटे, लखन डिगे, आबा सावंत, सुनील हुंबे, अण्णा गवळी, राज पांढरे, बसवराज जमखंडी आदींची उपस्थिती होती. बैठकीचं सूत्रसंचालन संजय साळुंखे यांनी केलं. लस घेतल्याशिवाय कामावर येऊ देत नाही, निदान अँटीजेनचं सर्टिफिकेट दाखव म्हणतात. अशा वेळी मला वाटतं शिवसैनिकांनी यामध्ये पुढाकार घेतला. कोणत्या दिवशी लसी उपलब्ध आहेत, संध्याकाळी साधारण 7 आसपास आयुक्तांचं निवेदन येतं. उद्या शहरात लस आहेत, कुठल्या सेंटरवर किती आहेत, उद्या आहेत. बऱ्याचदा 3-4 दिवस ते हल्ली भाजपचं सरकार येताना सत्ते देताना इथं जे म्हटलं होतं रोज पाणी देतो आणि 5 दिवसांनी पाणी पुरवठा व्हायलाय, तसं रोजच्या लसीचं 4-5 दिवसांनी एकदा व्हायलंय. पण उद्या लस आहे तर उद्या लस आहे हे आपल्या भागातल्या लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याच्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येत असेल तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं, ऑन स्पॉट म्हणजे ऑफलाईन जे आहे त्याच्यासाठी आपल्या लोकांचं लसीकरण व्हावं, यासाठी आपण तिथल्या डॉक्टरांशी तिथल्या टीमशी समन्वय साधणं, आपल्या लोकांना प्राधान्यानं लस मिळवून देणं ही मला वाटतं शिवसैनिकाची भूमिका असली पाहिजे.